अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी निमकोण शाखेच्या वतीनं प्रथम मी आपणास धन्यवाद देतो की आपण सर्वजण उपस्थित राहिलात. मला आनंद आहे की नुकतंच आपण 100वं नाट्य संमेलन उत्स्फूर्तपणे संपूर्ण जगाने पाहावं आणि आनंद घ्यावं त्याहीपेक्षा आपलं कौतुक करावं शहराचं अशा पद्धतीने ते झालेलं आहे. आपली ही नाट्य परिषदेची वैभवशाली परंपरा आम्ही सातत्यानं अशाच पद्धतीने तेवत ठेवत असतो. आशा भोसले पुरस्काराच्या माध्यमातून माझं शहर हे देशपातळीच्या माध्यमातून त्याची दखल घेतली जाते आणि आशा भोसले पुरस्काराच्या जो पहिला पुरस्कार तो लता दीदींनी स्वीकारल्यामुळं त्या पुरस्काराची उंची एवढी मोठी झालेली आहे की आपल्या शहराला अभिमान वाटावा असं प्रत्येक संगीतकाराचं प्रत्येक गायकाचं स्वप्न असतं की आशा भोसले पुरस्कार आम्हाला प्राप्त व्हावा. मी आनंदाने या ठिकाणी जाहीर करीत आहे की 20वा आशा भोसले पुरस्कार हे अतिशय सुप्रसिद्ध पार्श्वगायक भारतभर जगभर ज्यांची ख्याती आहे जे शान नावाने ओळखले जातात त्यांचं शांतनू मुखर्जी नाव आहे ते शान या पुरस्काराचे मानकरी यावर्षीचे आहेत. आणि माझा प्रयत्न आहे की अनेक मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित राहतीलच. रुद्रनाथजी मंगेशकर पंडित रुद्रनाथजी मंगेशकर हे निवड समितीचे अध्यक्ष आहेत त्यामुळे आमचं अधिक काम सुकर होतं. तो घोषणा करताना मला निश्चित आनंद वाटतो आणि आपल्या माध्यमातून मी सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र आवाहन करतो की एवढ्या मोठ्या गायकाचं पार्श्वगायकाचं आपल्याला नुसतं दर्शनच नाही तर पुरस्कार सोहळा पाहण्याची संधी आणि त्यांना ऐकण्याची देखील संधी मिळणार आहे. तर आपण कृपया सर्वांनी उपस्थित राहा. कार्यक्रम आहे 11 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता जयवंत भोईर क्रीडांगण भोईरनगर या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळं आपण त्यावेळेत उपस्थित राहावं. 1,11,000 पुरस्काराचं स्वरूप असणार आहे आणि स्मृतिचिन्ह.